श्री नवनाथ कथासार अध्याय 24। या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने बालहत्या दोष नाहीसे होऊन मुले सुखी होतात। श्री गणेशाय नमः। एके दिवशी सायंकाळी उर्वशी विमानातून भूतलावर चालली असताना तिचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याला तिच्याशी रतिक्रीडा करण्याची उत्कट इच्छा झाली, त्यामुळे त्याचा वीर्यपात झाला। हे वीर्य आकाशातून खाली येताना वाऱ्यामुळे त्याचे दोन भाग झाले, त्यापैकी एक भाग लोमश ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये पडून त्यापासून अगस्तींचा जन्म झाला, दुसरा भाग कौलिक ऋषींच्या आश्रमाबाहेर ठेवलेल्या भर्तरी नावाच्या भिक्षापात्रात पडला। कौलिक त्रिकालज्ञानी होता। भर्तरीतील या दिव्य सूर्य वीर्यात कलियुगामध्ये द्रमुल नारायण संचार करून अवतार घेईल हे ओळखून त्याने ती भर्तरी आश्रमातच जपून ठेवली। कलियुगात द्रमुलाच्या अवताराची वेळ निकट येताच त्याने ती भर्तरी मंदरचलावरील एका गुप्त गुहेत सुरक्षित ठेवली। पुढे द्रमुलाने त्यास संचार केला। नवमास पूर्ण होताच त्या भर्तरीत एका बालकाने जन्म घेतला। त्या पात्राभोवती मधमाशांचे एक पोळे होते, त्यातील मधमाशावरच त्याचे पोषण होऊ लागले। एक दिवस गुहेतील एक दगड निखळून पडला, तो दगड त्या भर्तरीवर आदळून ती फुटली आणि तो बालक खरंगळत बाहेरच्या बाजूला असलेल्या एका कुरणावर आला व मोठ्याने रडू लागला। तेवढ्यात हरणाचा एक कळप तिथे आला, त्यातल्या एका गर्भवती हरणीने दोन पिल्लांना तिथेच जन्म दिला। प्रसूतीनंतर तिने आपल्या बालकाकडे पाहिले असता तिला तीन बाळे दिसली। भर्तरीतील तो बालक मनुष्यदेही असला तरी तो आपलाच आहे असे वाटून तिने आपल्या पाडसाबरोबर त्यालाही चाटले। काही वेळाने तिची पाडसे तिच्या स्तनांना ढुशा देऊन दूध पिऊ लागली, पण आजान भर्तरीला तिचे स्तनपान करता येईना म्हणून तिने मोठ्या युक्तीने त्याला आपल्या कासेला लावून दुग्धपान करविले। अशा प्रकारे त्या हरणीने त्याला 2 वर्ष संगोपन केले। या अवधीत हरणाच्या संपर्कामुळे तो त्या वनचराप्रमाणेच कोवळे गवत व झाडपाला खाऊ लागला, त्याला पशुपक्ष्याची भाषा समजू लागली। अशी 5 वर्षे गेली। एके दिवशी जयसिंग नावाचा एक भाट त्या वनातील वाटेने जात असताना तो व त्याची पत्नी रेणुका या दोघांचे त्यांच्याकडे लक्ष गेले। त्यावेळी त्याचे दिव्य तेज पाहून ती दोघे त्याच्यापाशी गेली। त्यांना पाहून तो आपल्या आईच्या दिशेने धावला, पण तरीही जयसिंगाने पाठलाग करून त्याला पकडले व मोठ्या प्रेमाने त्याची चौकशी करू लागला। तेव्हा मनुष्याला कधीही न पाहिलेल्या त्या हरिण बालकास तो काय म्हणत आहे हेच कळेना। हरणांच्या भाषेत ओरडून तो आपल्या मातेला हाका मारीत रडू लागला। त्याचा आक्रोश ऐकून हरणीही व्यथित झाली होती, पण मनुष्याच्या भीतीमुळे तिला त्याच्यापाशी जाण्याचे धैर्य होईना। त्याला रडताना पाहून जयसिंगाने त्याला धोपटले व त्याला घेऊन तो गाव वस्तीवर गेला। त्या अवधीत रेणुकेचे वात्सल्य व माणसाचा संघ यामुळे त्या बालकाची भीती कमी झाली। त्याला खाणे पिणे चालणे खेळणे या गोष्टी समजू लागल्या। हळूहळू तो बोलायलाही लागला। कालांतराने जयसिंग काशीस गेला। तेथे त्या बालकाला बरोबर घेऊन तो श्री विश्वेश्वराच्या दर्शनास गेला, तेव्हा गाभाऱ्यातील पिंडीतून आवाज आला, या भर्तरी महाराज या, तुम्ही अवतार घेतलात हे चांगले झाले। शंकराचे ते शब्द जयसिंगानेही ऐकले, त्यावरून हा बालक भर्तरी नावाचा कोणी अवतारी महात्म्य असल्याचे त्याच्या लक्षात आले। त्याची प्राप्ती झाली म्हणून जयसिंगला खूप आनंद झाला। घरी गेल्यावर त्याने देवालयात घडलेली सर्व हकीकत रेणुकेला सांगितली आणि तेव्हापासून ती उभयता त्याला भर्तरी अशीच हाक मारू लागली। त्या दोघांनाही संतान सौख्य नव्हते म्हणून भर्तरीलाच आपला पुत्र समजून त्यांनी त्याचे लालन पालन चालविले। भर्तरी जरी लहान असला तरी सर्व प्रकारच्या राजचिन्हांनी युक्त होता। सवंगड्यासमवेत खेळतानाही तो राजा राणीचेच खेळ खेळायचा। एके दिवशी खेळता खेळता मुले ग्रामवस्ती सोडून अरण्यात शिरली। तेथे भर्तरीला ठेस लागून तो बेशुद्ध पडला, तेव्हा तो मेला असावा असे वाटून मुले चुपचाप आपल्या घरी गेली। आपल्या पुत्राची ती अवस्था पाहून सूर्य ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेला आणि गंगेचे पाणी त्याच्या मुखावर शिंपडून त्याला सावध केले। कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहून त्याचा देह पूर्ववत केला। मग त्याला घेऊन तो गावात गेला। भर्तरीला रेणुकेच्या स्वाधीन करून तिला त्याची काळजी घेण्यास सांगितले। त्यावेळी त्या ब्राह्मणाचे अपूर्व तेज पाहून रेणुकेने त्याची चौकशी केली असता तो म्हणाला, हे सती, मी सूर्य असून हा माझाच पुत्र आहे। मग त्याने भर्तरीची जन्मकथा सांगून तिच्या सद्भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले, त्यामुळे तिच्या मनातील भर्तरीच्या जन्मदात्याविषयीची सर्व शंका फिटल्या। तिचे आदरातिथ्य स्वीकारून सूर्य आपल्या लोकी गेला। भर्तरी 16 वर्षाचा झाला तेव्हा जयसिंग आणि रेणुकेच्या मनात त्याच्या विवाहाचे विचार येऊ लागले। पुत्रवधूच्या शोधासाठी त्यांनी आपल्या देशात जायचे ठरवले। प्रवास मार्गात एका अरण्यात चोरांच्या टोळीने जयसिंगास ठार करून त्याची चीज वस्तू घेऊन पलायन केले। त्या धक्क्याने रेणुकाही मरण पावली। त्यांच्या मृत्यूने भर्तरीला अनिवार्य दुःख झाले। मातापित्यांच्या शवांना भडांगणी देऊन तो शोक करू लागला। योगायोगाने फिरस्तीवर असलेल्या काही व्यापाऱ्यांचे तेथे येणे झाले। शोकाकुल भर्तरीला पाहून त्यांना त्यांची दया आली।
त्यांनी त्याची विचारपूस केली, हर प्रकारे समजावून त्याचे सांत्वन केले आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन अवंती नगरीकडे निघाले. त्या व्यापाऱ्यांच्या सहवासात भरतरीचे दुःख हलके झाले. तो त्यांना सर्वतोपरी मदत करू लागला. काही दिवसांनी तो त्या मंडळातील एक सभासद वाटू लागला. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 24 संपूर्ण.